चालू घडामोडींची सिरीज कंटिन्यू करतोय चालू घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या सी डी पी ओ आणि त्या व्यतिरिक्त सर्वच परीक्षांसाठी राज्यसेवा कंबाईंड या सर्वच परीक्षांसाठी या चालू घडामोडी महत्वाच्या सगळ्या बॅचमध्ये पण तुम्हाला बघायला मिळतील एक ते दोन दिवस जे आहेत या तुमच्यासाठी फक्त अवेलेबल आहेत सगळ्यांसाठी ओपन नंतर जे आहेत हे क्लासेस आपले पूर्ण बॅचमध्येच एम पी एस सी लक्ष ॲपवरती तुम्हाला बघायला मिळतील तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मी तुमच्या कमेंट सुद्धा स्टार्ट करून घेतोय कमेंट सुद्धा बघतोय जेणेकरून बाकी अभ्यासक मित्र मैत्रिणींना आपल्याला हे करता येईल जॉईन झालं असेल मी एक वेळा लिंक जी आहे ती शेअर करून घेतोय एक मिनिटामध्ये म्हणजे मी लगेच क्लासला पण सुरुवात करतो फेब्रुवारीच्या चालू घडामोडी त्या व्यतिरिक्त ते फेब्रुवारी महिन्याचं सी uh, क्यू एम सी क्यूच्या मदतीने आपण कव्हर करणार आहोत दुसरा पार्ट आहे फेब्रुवारीच्या चालू घडामोडी ज्या आहे आपण आज कव्हर करणार आहोत चौथा पार्ट आहे चालू घडामोडीमधला नेक्स्ट वीकपासनं तुमच्यासाठी नेक्स्ट वीकपासनं तुमच्यासाठी अजून ज्या महत्त्वाचे जे विषय आहेत सी डीपीओच्या ज्या बॅच मधले विषय जे आहेत ते कव्हर करणं चालू होईल ओके चला कोण कोण आलेला आहे सो लेट्स वेट फॉर अ मिनिट आणि आपण जे आहे लगेच क्लासला जी आहे ती सुरुवात करूयात काल आपण काही न्यूज बघितल्या होत्या त्या न्यूजनंतर आताच्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूज, न्यूज, न्यूज पण आपण प्रश्नोत्तराच्या मदतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात तुमच्यासाठी हा जो क्लास आहे ॲपवरती पण चालू आहे आणि इथे पण मल्टी स्ट्रीमिंग चालू आहे सध्या तर तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही याच्याबद्दल सांगू शकता कारण की सोमवारपासून हा जो क्लास असेल सोमवारपासून चालू घडामोडी ज्या आहेत त्या इट विल बी ओनली फॉर ऑन ॲप ठीक आहे कारण की कोर्समध्ये ते आपल्याला मिळतील बाकी पण जे क्लासेस आहेत सी डी पी ओ असू द्या किंवा बाकीच्या पण याच्यामधले कोर्सेसमधले क्लासेस तुमचे चालू होतील मी तुमच्या ॲपमध्ये पण एक वेळा कमेंट चेक करून घेतो जे कोणी असतील अभ्यासक मित्र मैत्रिणी ओके नो इश्यू अबाउट डॅट ठीक आहे चालू हॅलो विकी स्वागत आहे बेटा हर्षू काल न्यूज आपण बघितल्या होत्या महत्त्वाच्या न्यूज फेब्रुवारी महिन्याच्या आणि या सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज ज्या आहेत त्या आपण कव्हर केल्या होत्या याच्या नोट्स ज्या आहेत त्या उद्या अपलोड होतील उद्या ज्या आहे तुम्हाला याच्या नोट्स मिळतील फेब्रुवारीच्या जानेवारीच्या नोट्स ज्या आहेत त्या ऑलरेडी ऍपमध्ये अपलोड झालेल्या आहेत फेब्रुवारीच्या नोट्स तुमच्यासाठी उद्या ऍपमध्ये अपलोड होतील ऍपमध्ये तुम्ही त्या बघू शकता चला तर आता जे आहे न्यूज आणि प्रश्नोत्तर इथपर्यंत आपण काल बघितलं होतं इथपर्यंत न्यूज आपण बघितल्या होत्या विज्ञान ज्योती कार्यक्रमाच्या संदर्भात आता प्रश्न तुमच्या समोर आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये ई छावणी पोर्टल कोणी चालू केलं ई छावणी पोर्टल हे जे आहे महत्वाचं आहे ई छावणी पोर्टल नितीन गडकरी पियुष गोयल राजनाथ सिंग की प्रकाश जावडेकर ई छावणी पोर्टल कशा संदर्भात होतं तर ई छावणी पोर्टल, है या पोर्टल वर्ती, जे आहे या पोर्टलवरती जे कंटोन्मेंट बोर्ड आहे या कंटोनमेंट बोर्डाच्या सुविधा प्रोव्हाइड केल्या पाहिजे यासाठी तिथल्या कशा प्रकारे इश्यूज आहेत हे सॉल्व करण्यासाठी एकवीस एम पी पूर्ण दोन हजार एकवीसच्या कराव्या लागतील ॲटलीस्ट जानेवारी दोन हजार एकवीस पासून डिसेंबर दोन हजार डिसेंबर जरी म्हटलं तर मिड ऑफ डिसेंबर पर्यंतच्या चालू घडी घडामोडी तुम्हाला कराव्या लागतील हॅलो चला करेक्ट आन्सर जे आहे संदेश कमेंट्स तुमच्या नव्हत्या ना जानेवारी दोन हजार एकवीस पासून करा बिलकुल करा जानेवारी दोन हजार एकवीस पासूनच सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ई छावणी पोर्टलची सुरुवात केली होती या पोर्टलच्या माध्यमातून कंटोनमेंट बोर्ड जे आहेत किंवा ज्याला आपण छावणी परिषद म्हणतो चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये आपण सेव्हन्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंटमध्ये याच्याबद्दल अभ्यास करतो नगरपालिका नगर, नगर परिषद छावणी बोर्ड कॅन्टोनमेंट बोर्ड जे आहे याचा आपण पंचायती राजमध्ये अभ्यास करतो तर पंचायती राजमध्ये हा एक महत्त्वाचा घटक येतो आता कॅन्टोनमेंट बोर्ड आहे काय किंवा छावणी काय आहे तर जिथे सैन्यातील रहिवासी जे आहेत हॅलो सूरज सैन्यातील रहिवासी एरिया जो आहे सैन्याचा रहिवासी एरिया तर तिथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही छावणी ही ई छावणी पोर्टल त्यांनी सुरू केलंय देशभरामध्ये बासष्ट छावणी मंडळामधील वीस लाखाहून अधिक रहिवाशांना ऑनलाईन नागरी सुविधा पुरवण्याचं काम या ई छावणी पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे मिशन लाल लकीर अंतर्गत खालीलपैकी कोणतं राज्य ग्रामस्थांना मालमत्तेचा हक्क देणार आहे लाल लकीर बद्दल आपण चर्चा केलेली आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मधली या लाल लकीर हा जो उपक्रम आहे ग्रामस्थांना मालमत्तेचा हक्क त्यांचं घराची जागा शेतीची जागा हे सगळं कव्हर केलं जाणार आहे ऍक्च्युली कळला पाहिजे दोन हजार वीसच्या दोन हजार वीसच्या चालू घडामोडी पण झाल्या पाहिजेत बट यू मस्ट फोकस आता कसं आहे की खूप मोठा पिरियड गेलाय ना बेटा तर दोन हजार वीसच्या पण ॲक्च्युली असा आयोगाचं असं काही नसतं कन्फर्म नसतं की एकाच वर्षाच्या विचारतील बट आता एक्झाम जशी आलेली आहे दोन हजार एकवीसची तर दोन हजार एकवीसवरती फोकस असला पाहिजे आणि ऑक्टोबरपासून ज्या ज्या दोन हजार वीसच्या पण झाल्या पाहिजेत त्याचा एक ओवरलुक करा पण एकवीस दोन हजार एकवीसच्या आहेत त्याच्यावरती जास्त फोकस असू द्या चला लाल लकीर या संदर्भात नो 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 लाल लकीर तुमचं उत्तर चुकतंय लाल लकीर जे आहे ते पंजाब राज्यामध्ये मिशन लाल लकीर जे आहे हे पंजाबमध्ये लागू करण्यात आलं होतं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा सरकार होतं आणि त्यांनी ही योजना तिथे राबवली होती आता तर चरणजीत चरणजीत सिंग चेन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री आहे चेंज आहे चेंजेस लक्षात ठेवायचे आणि ज्यावेळी एखाद्या राज्याबद्दल जे आहे काय विकी काय म्हणतंय ज्यावेळी एखाद्या राज्याबद्दल आपण चर्चा करतो तर बरेचसे चेंजेस आहेत तर राज्याबद्दलच्या ॲटलिस्ट चार गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे पहिलं तर राज्याची राजधानी रिवाईज करत चला बिलकुल तेव्हाच राज्याची राजधानी काय आहे मुख्यमंत्री कोण आहेत त्या व्यतिरिक्त तिथले राज्यपाल कोण आहेत विद्यमान या गोष्टी तुम्ही करतानाच रिवाइज करत चला रिवाइज केलं तर काय होईल सगळ्या गोष्टी लक्षात होईल एस एस सी जी डीसाठी एस एस सी जी डीसाठी पण जे आहे ग्रुप डीसाठी एक वर्षाच्या तुम्ही कन्सिडर करून चाला परीक्षेपासनं आणि तिथलं काही वैशिष्ट्य जर असेल एखादं त्या राज्याचं वैशिष्ट्य जे आहे हे तुमच्या लक्षात पाहिजे हे लक्षात असेल तर खूप सारा अभ्यास तुमचा कवर होतो आणि एक सवय लावायची पंजाब म्हणजे एक राज्य जर आपण घेतोय एक लिस्टच तुमच्याकडे तयार होऊन जाईल एक तुमची नोट्सची वेळ सगळं काही तिथे मिळेल जर तुम्ही रोज रिवाईज करत गेलात तर तुम्हाला सगळं काही त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी अवेलेबल होईल मिशन लाल लकीर अंतर्गत पंजाब ग्रामस्थांना मालमत्ता हक्क प्रदान करणारं पंजाब मंत्रिमंडळाने एकोणीस फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व खेड्यांमध्ये हे चालू केले राज्यातील सर्व खेड्यांमध्ये सरकारी विभाग संस्था बँकांकडून मिळणाऱ्या मालमत्तांची हक्कां हक्कांची कमाई करणं आणि मिळणारे फायदे गावकऱ्यांना सुलभ करणं हे लाल लकीरचं उद्दिष्ट आहे आता लाल लकीरमध्ये अशी काही घरं आहेत जी मालमत्ता लाल लकीरच्या क्षेत्राशिवाय इतर मालकीची आहेत त्यामुळे काय होणार आहे की याचे मोजमाप केलं जाणार आहे ग्रामीण भागामध्ये सर्वेक्षण आणि ग्रामीण भागातील सुधारित तंत्रज्ञासह मोजणी केली जाणार आहे ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत कम्प्लिटली सगळे लँड रेकॉर्ड्स so, नाही आहेत सो दीज लँड रेकॉर्ड्स हे लँड रेकॉर्ड जे आहेत हे कवर केले जाणार आहेत कम्प्लीट केले जाणार आहेत आणि राज्याचा भूशासन नियम दोन हजार एकवीसच्या अंतर्गत तिथे भूखंडाचं वाटप केलं जाणार आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे प्रश्नाचा करेक्ट आन्सर बघा एअर शो जो आहे हा कुठे चालू झालेला आहे कुठल्या शहरामध्ये एक मीटर चला आशियातील सर्वात मोठा एअर शो कुठल्या शहरामध्ये सुरू झाला होता आशियातला सर्वात मोठा एअर शो पुणे बेंगलुरु हैदराबाद की पाटणा कुठल्या शहरामध्ये झालाय तर करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे बेंगलुरू आशियातला सर्वात मोठा एअर शो आयोजित करण्यात आला होता आणि इथे काय झालं होतं ऍक्च्युअली कोविड नाईन्टीन जी होती त्या कोविड नाईन्टीनच्या साथीमुळे मागच्या वर्षी बरेचसे प्रॉब्लेम आले होते तर हा जो आहे हा बंगळुरूमध्ये चालू झाला आणि कोविडसाठीमुळे पर प्रथमच हायब्रिड पद्धतीने होणारा या तीन दिवसाच्या इव्हेंटचं उद्घाटन झालं हायब्रिड म्हणजे कसं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आणि यामध्ये जे आहे खरेदी आणि उत्पादन संस्थांनी जवळपास दोनशे सामंजस्य करावरती साक्षर झाल्या जे एरो सेक्टर आहे एरो सेक्टर बऱ्याच जणांना ओपन करून दिलं आहे भारतामध्ये मग एरो सेक्टरमध्ये जे आहे बऱ्याचशा फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज आहेत विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर प्रवासी विमान असू द्या त्या व्यतिरिक्त प्रवासी त्या फायटर पायलट्स आहेत मालवाहू विमान आहेत या सगळ्यांच्या संदर्भात बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांनी इथे सहभाग घेतला आणि हा जो एरो हे म्हणतोय आपण जो एरो शो होता तर सत्तावीस देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी सहभाग घेतला होता पहिल्यांदाच एरो शो इम्पॉर्टंट आहे फायटर पायलटच्या संदर्भात किंवा फायटर एरोप्लेन्स जे आहेत एअरक्राफ्ट यांच्या संदर्भात इम्पॉर्टंट आहेत फायटर एअरक्राफ्ट म्हणजे फायटर एअरक्राफ्ट जे आहेत त्यांचं भारताने सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रफाईल जे आहे रफायल खरेदी केलं आहे मोठं फायटर पायल प्लेन खरेदी केलं आहे मग भारतसुद्धा स्वतःनी तयार केलेलं तेजस जे विमान आहे ते सुद्धा सेलिंगच्या सेलिंग करू शकतं इतरही जे आहेत खरेदीदार आणि विक्रेते जे आहेत यांच्यामध्ये समाविष्ट झाले आणि हा सगळ्यात मोठा एअर शो एशियामधला आयोजित करण्यात आला होता बेंगलुरूमध्ये बरं ज्यांना ज्यांना बॅचला जॉईन करायचं असेल सी डी पी ओ बॅचला जॉईन करू शकता हा जो पार्ट आहे आपला करंट अफेअर्समध्ये पण पार्ट आहे सी डी पी ओचा या सी डी पी ओ राज्यसेवा दोन्हीसाठी हा करंट अफेअर्सचा क्लास चालू आहे येत्या सोमवारपासनं मंडे मॉर्निंग एट एम जे आहे तुमचा स्पेशलाइज सब्जेक्ट जो आहे स्पेशलाइज टॉपिकचा क्लास चालू होणार आहे मंडे मॉर्निंग एट एम पासून टॉपिक जे आहेत जे आपले सिलेबसमधले टॉपिक्स आहेत त्यामधले टॉपिक्स आपले चालू होणार आहे सोमवारपासनं म्हणजे एक एक्स्ट्रा क्लास अजून तुम्हाला मिळणार आहे सकाळी सहा वाजता प्रीती मॅडमचा क्लास चालू आहे तुमच्या सिलेबसमध्ये जेवढा पार्ट असेल तेवढा तुमच्या याच्यामध्ये आणि दुसरा जो सिलेबसचा पार्ट आहे हा सकाळी आठ वाजतापासून एक एक सब्जेक्ट जो आहे तो आपण चालू करतोय त्यानंतर संध्याकाळी साडे नऊ वाजता करंट अफेअर्सचा आपला क्लास सेरीज कंटिन्यू असेल चला पुढचा प्रश्न याबद्दल आपण माहिती घेतली होती याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये काँग्रेसने राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची नेमणूक केली बघा राज्यसभेमधून रिटायर झाले होते गुलाम नबी आझाद गुलाम नबी आझाद रिटायर झाले तर त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आपण कालच्या क्लासमध्ये आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे मल्लिकार्जुन खड खडगे यांना राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून नेमण्यात आलेला आहे गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपला म्हणून सोनिया गांधी ज्या आहेत त्या लोकसभेमध्ये आहेत आणि राज्यसभेमध्ये जर आपण बघितलं तर मल्लिकार्जुन खडके जे आहे यांच्या यांची नियुक्ती राज्यसभेमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून करण्यात आली आहे प्रमुख विरोधी पक्षनेता जे आहेत ते असतात जे जो पक्ष सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे त्याला विरोधी नेता असं म्हटलं जातं लोकसभेमध्ये एक क्रायटेरिया आहे माळवणकर नियम ज्याला म्हटलं जातं तर कमीत कमी दहा टक्के जागा ज्या आहेत एकूण जागांच्या दहा टक्के जागा असणाऱ्या पक्षाचा नेता जो आहे तो विरोधी पक्षनेता म्हणून घडला जातो मग यावरती बराचसा वादंग झाला होता मागे कारण की काँग्रेसकडे जे आहेत त्या चौपन्न सीट नव्हत्या त्यामुळे विरोधी पक्ष नाही असं म्हणण्यात आलं होतं सीबीआयचे अंतरिम प्रमुख म्हणून फेब्रुवारीमध्ये कोणाला नियुक्त करण्यात आलं होतं तर करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे प्रवीण सिन्हा प्रवीण सिन्हा यांना जे आहे सीबीआयचे अतिरिक्त प्रमुख जे आहे सीबीआय एक प्रमुख संस्था आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय अन्वेषण ब्युरो ज्याला म्हटलं जातं आणि देशामध्ये दे काही संशोधन करायचं असेल संशोधन म्हटल्यापेक्षा इन्व्हेस्टिगेशन जर करायचं असेल तर त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी हे उपयोगी आहे क्लास आवडल्यास लाईक like करायला विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत तुम्ही शेअरसुद्धा करा तुमचे जे स्टडी रिलेटेड ग्रुप्स आहे जिथे तिथे तुम्हाला पॉसिबल आहे तिथे तिथे याची लिंक शेअर करायला विसरू नका तर प्रवीण सिन्हा जे आहे आय पी एस ऑफिसर आहेत आय पी एस ऑफिसर होते आणि त्यांची अंतरिम हे म्हणून जे आहे ती नियुक्ती करण्यात आली होती सहा फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती शेड्युल कास्ट कमिशन एस सी कमिशनच्या अध्यक्षपदी हे पण महत्वाचं पद आहे तर अनुसूचित जातीच्या जाती आयोगाच्या अध्यक्षपदी आयो दुष्यंत चौटाला बी एस राजू विजय सांपला की शरद गोखलानी आहे का रे आठवतंय का सो करेक्ट आन्सर इज विजय सांपला आता विजय सापला कोण होते होशियारपूरचे माजी खासदार आणि भारताचे माजी सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते होशियारपूरचे खासदार होते हा जो राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे त्याची स्थापना दोन हजार चार मध्ये करण्यात आली होती आणि मुख्यालय जे आहे ते नवी दिल्लीमध्ये एक आता होमवर्क तुम्हाला आहे होमवर्क असं आहे की ओबीसी आयोग सध्या चर्चेमध्ये होता तर ओबीसी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे टेकडाऊन इन युअर नोट्स तुमच्या नोट्समध्ये आज काढून ठेवा हा प्रश्न आहे जे लोक नंतर ऐकतात त्यांनी कमेंटमध्ये टाकायचं अनुसूचित जाती जमाती आणि अँग्लो इंडियन समुदायाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सांस्कृतिक हितसंबंधांचं संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद तीनशे अडतीस लक्षात घ्या म्हणजे इथे तुमचा जो आहे करंट अफेअर्सचा तर पार्ट होतोच आहे पण करंट अफेअर्सच्या पार्टसोबत तुमचा बाकीचा पार्ट सुद्धा म्हणजे जो तुमचं पॉलिटी जे आहे हे सुद्धा कव्हर होतंय तर अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे तर आर्टिकल थ्री थर्टी एट एच्या अंतर्गत अनुसूचित जातीचा जा राष्ट्रीय आयोग जो आहे तो संबंधित आहे तर थ्री थर्टी एट आणि थ्री थर्टी एट ए शेड्युल कास्ट कमिशन याच्याशी संदर्भात खालीलपैकी कोणत्या देशाने हिमालयन गुलाबी मिठाचा भौगोलिक संकेतांकाच्या स्वरूपामध्ये नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय हिमालयन रॉक सॉल्ट हिमालयन पिंक सॉल्ट जे आहे पिंक सॉल्ट एक महत्वाचं आहे बाकीचं जे सॉल्ट खात नाही ते पिंक सॉल्ट देतात लहान मुलांना वगैरे आणि पिंक सॉल्ट म्हणून आहे तर कुठल्या देशाने हिमालयन पिंक सॉल्टला जी आय टॅग नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय भारत चीन नेपाळ की पाकिस्तान बघा अं हिमालयीन जर बघितलं तर रांगा सगळ्या देशांमध्ये आहे कुठल्या देशाने घेतलाय ओके रूपनंदा पाकिस्तानने घेतलाय निर्णय योग्य उत्तर आहे पाकिस्तान, पाकिस्तान। हिमालयीन गुलाबी मिठाचा इतर देशांकडून अनधिकृत वापर रोखण्यासाठी त्याचा भौगोलिक संकेतांक म्हणजे जी आय टॅग जी आय टॅगला जिओग्रॉफिकल इंडिकेशन टॅग असं म्हटलं जातं आता हा टॅग म्हणजे काय असतो पहिले आपण समजून घेऊया पाकिस्तानने दिलाय मग भारतामध्ये दिला जातो का येस दिला जातो भारतामध्ये सुद्धा पुष्कळ असे प्रॉडक्ट असे आहेत की ज्यांना जी आय टॅग आहे महाराष्ट्रामध्ये आपला हापूस आंबा सगळ्यांना आयडिया असेल हापूस आंब्याला जी टॅग आहे नागपूरचा संत्रा नाशिकची वाईन सोलापुरी चादर कोल्हापुरी चप्पल आता नुकताच तुम्हाला माहीत असेल अलिबागचा कांदा हा रिसेंटच्या पण न्यूज लक्षात ठेवायच्या तर हा जो जी आय टॅग आहे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅगचा फायदा काय होतो तर जर एखाद्या प्रॉडक्टला हा जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला तर त्या टॅगमुळे त्या प्रॉडक्टचं जागतिक स्तरावरचं महत्त्व वाढतं एखाद्या विशेष ठिकाणी असल्यामुळे तिथल्या कलाकारांचं कारागिरांचं किंवा प्रॉडक्ट जे असेल त्याला विशेष किंमत मिळते जगभरामध्ये त्याला मागणी प्राप्त होते त्याचं ॲडवर्टिजमेंट चांगल्या प्रकारे होतं म्हणून जी आय टॅग इम्पॉर्टंट आहे हं मध्ये जो आहे वादंग तुम्ही बघितला असेल रसगुल्ला रोशोगुल्लावरती वादंग होता पश्चिम बंगाल म्हणाला आमचा आहे आणि ओडिसा म्हणाला आमचं आहे तर दोघांनाही त्यांना जी आय टॅग मिळाला आहे पहिले बंगालच्या याला मिळालं आहे नंतर यांना मिळालं आहे आता हा जी आय टॅग जो आहे हा जी आय टॅग देतं कोण तर हा जी आय टॅक प्रत्येक देशामध्ये देणारी ऑथॉरिटी वेगवेगळी आहे आणि ही ऑथॉरिटी कोण आहे तर भारतामध्ये जर आपण बघितलं तर कॉमर्स मिनिस्ट्री ठीक आहे कॉमर्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून मिळतं वाणिज्य मंत्रालय बरं डब्ल्यू टी ओ हे ऐकलंय आहे का रे तुम्ही डब्ल्यू टी ओ ऐकलंय का वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे यांच्या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून हा जी आय टॅग दिला जातो ठीक okay? तर गुलाबी मीठ आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या खनिजांनी भरलेलं आहे मौल्यवान मीठ पंजाबमधील सॉल्ट रेंजमधून काढलं जातं आणि पोटोहार पठाराच्या दक्षिणेस आणि झेलम नदीच्या उत्तरेस हे पोटोहारचं पठार पसरलेलं आहे आणि याला पाकिस्तानने जी आय टॅग देण्याचा निर्णय घेतलेला आहे ओके okay? तर ज्या प्रदेशातलं मूळ आधारित गुण आणि प्रतिष्ठा असलेल्या उत्पादनावरती दिलं जाणारं चिन्ह आहे दोन हजार एकवीसमध्ये पाकिस्ताननी जे आहे बासमती तांदळासाठी सुद्धा जी आय टॅग घेतलेला आहे ओके okay, तर जी आय टॅग एक इम्पॉर्टंट आहे जिओग्राफिकल इंडिकेशन हे पण तुम्हाला जर लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा जी आय म्हणजे काय सो जिओग्रॉफिकल इंडिकेशन टॅग ओके दिस इज दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन आपण चर्चा केली आहे बरं कालच्या क्लासमध्ये आपली चर्चा झाली आहे तर सगळ्यांनी एक काम करायचं आहे कालच्या क्लासमध्ये आपण चर्चा केलेली आहे याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि करेक्ट आन्सर मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं कोण देत उत्तर करेक्ट कुठला दिवस आहे येस yes, हर्षूचं उत्तर दिसलंय मला पहिले गॉटेड गॉट एव्हरी वन कोणाच्या जन्मदिवशी तर रमन इफेक्टचे जनक सर सी वी रमन जे आहे सी व्ही रमन यांच्या जयंती प्रत्यर्थ हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस नोबेल पारितोषिकचे विजेते आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच नवीन्याचे भविष्य ही दोन हजार एकवीस ची थीम थीम पण लक्षात ठेवा राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व नवीन्याचे भविष्य शैक्षणिक कौशल्य आणि कामावर परिणाम सगळ्यांनी नोट करून ठेवा नोट्स ज्या आहेत त्या उद्या अपलोड होतील नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या ॲपमध्ये ज्या ज्या कोर्समध्ये तुम्ही आहात त्या कोर्समध्ये याच्या नोट्स तुम्हाला बघायला मिळतील उद्या अपलोड होतील उद्या मी देणार आहे या नोट्स त्या नोट्स तुम आपले जे व्यक्तीज आहेत ते अपलोड करतील येस मीनाक्षी ॲपमध्ये आहे बाकी तुम्हाला यूट्यूबला यायचं असेल तर यूट्यूबला येऊ शकता ओपन आहे सध्या हे लेक्चर क्या? चलो सीवी है। जान्ना जान्ना है, है। है। है तर सी व्ही रामन यांनी एकोणीसशे तीस मध्ये रमन इफेक्टचा शोध लावला म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक नॅशनल सायन्स डे अठ्ठावीस फेब्रुवारीचा दिवस राज्यसेवेची पण परीक्षा जवळ येते ज्यांना ज्यांना राज्यसेवेच्या परीक्षेला जॉईन करायचं आहे राज्यसेवेच्या बॅचला जॉईन करायचं आहे बेस्ट ऑफर सध्या चालू आहे तुम्हाला जर काही ईएमआय फॅसिलिटी हवी असेल तर तुम्हाला खाली टेलिफोन क्रमांक दिसेल तिथनं तुम्ही जॉईन करू शकता राज्यसेवा दोन हजार एकवीसची बॅच आणि काही ऑफर्स तुमच्यासाठी आहेत या ऑफरमध्ये तुमचं रेफरल जर तुम्ही देणार असाल तुम्ही रेफरल देत असाल कुठल्याही बॅचसाठी रेफरल जर देणार असेल तर तुमच्या फीसचा तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रिफंड मिळणार आहे ही एक आहे तर जी कोणी ज्या कुठल्या व्यक्तीला तुम्ही रेफर करणार त्यांनी ॲडमिशन केली आपल्याकडे तर तुमची जे ॲडमिशन होती त्याच्या ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रिफंड तुम्हाला करण्यात येईल तर तुम्ही जे आहे जास्तीत जास्त अभ्यासक मित्रमैत्रिणींसोबत आपलं ॲप अप, आपल्या बॅचची माहिती पोहोचवू शकता तुम्हाला जे आहे तुम्ही जेव्हा बॅ आपल्या ॲपची लिंक इतर तुमच्या लोकांसोबत शेअर करता तर त्यावेळी तुम्हाला पन्नास कॉईन्ससुद्धा सुद्धा मिळतात जे कॉइन्स तुम्ही तुमच्या कोर्समध्ये रिडीम करू शकता बरेचसे कोर्स विद्यार्थ्यांनी त्याच्या माध्यमातून फ्रीली पण घेतलेले आहेत आणि हा जो रेफरल कोड आहे तुमचा तुमचा जे रेफर तुम्ही केला तुम्ही रेफर केलेल्या व्यक्तीने तुमचं नाव जर आम्हाला सांगितलं की आम्ही यांच्या नावाने घेतो आणि ॲडमिशन कन्फर्म होते आहे सो यू विल गेट द ट्वेंटी फाय पर्सेंट रिफंड ऑन दॅट चला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ट्वें ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये भारतातील कुठल्या राज्याचं आयोजन करण्यात आलं होतं कुठल्या राज्यात करण्यात आलं आहे युनिव्हर्सिटी गेम्स आहेत महाराष्ट्र गोवा कर्नाटक की चेन्नई चलो प्लीज आन्सर खेलो, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स तर हे युनिव्हर्सिटी गेम्स आहेत खेलो इंडिया गेम्स जे आहेत ते विंटर गेम्स झाले होते कुठे झाले होते जम्मू काश्मीरमध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आयोजन कर्नाटकातील बेंगलुरू येथे कर्नाटकाचे विद्यमान तत्कालीन मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि राज्यपाल वजूभाई वाला यांनी याचं उद्घाटन केलं होतं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स जे आहेत आता खेलो इंडिया यूथ गेम्स खेलो इंडिया स्कूल गेम्स खेलो इंडिया यु, यु युनिव्हर्सिटी गेम्स याचं आयोजन केलं जातं दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया ही एक संकल्पना जी आहे पुढे आली होती आणि खेळांमध्ये भारताची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून आतापासनं काम चालू केलं आहे जेणेकरून येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये भारतांची पदकांची संख्या वाढावी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय तरुण खेळाडू चमकावेत यासाठी शालेय युवक स्तरावरनच हा उपक्रम चालू करण्यात आलाय आर दीज आर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मागच्या वर्षीचे दोन हजार वीसचे जे आहे त्याचं आयोजन भुवनेश्वर ओडिसा इथे करण्यात आलं होतं बरं भुवनेश्वरची एक बाब लक्षात ठेवा ओडिसा असं राज्य आहे ज्यांनी आपल्या हॉकी टीमला स्पॉन्सर केलं आहे दोन हजार एकोणीसचा वर्ल्ड कप इथे झाला होता दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप सुद्धा भुवनेश्वरमध्ये होणार आहे कुठला तर हॉकी वर्ल्ड कप ही महत्वाची है, बाब आहे बाब हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे भुवनेश्वर मध्ये एक मोठी युनिव्हर्सिटी गेम सर्वात मोठी विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा आहे युद्ध अभ्यास ट्वेंटी खालीलपैकी कोणत्या देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे युद्धाभ्यास किंवा युद्धाभ्यास सांगू शकता का आधीच दिली सी डी पी बद्दल माहिती डी पी ओ सुद्धा किंवा कुठल्याही बॅचसाठी ज्या बॅचसाठी विद्यार्थी तुमचे जे आहे राज्यसेवा किंवा सी डी पी ओच्या बॅचमध्ये तुम्ही रेफर करताय ते विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत तुमचं रेफरन्स आम्हाला लागेल त्यासाठी तर त्या रेफरन्सची ॲडमिशन झाली तर तुमचे ट्वेंटी फाय पर्सेंट जे आहे तुमच्या फीसचे ट्वेंटी फाय पर्सेंट जे आहे ते आपण रिफंड करूयात चला युद्ध अभ्यास ट्वेंटी हा जो आहे भारत आणि अमेरिका यांच्यामधला युद्ध अभ्यास अमेरिका फेब्रुवारी आठ ते फेब्रुवारी वीसच्या दरम्यान घेण्यात आला होता हा सोळावा युद्धाभ्यास होता राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये राजस्थानचं जे महाजन फील्ड फायरिंग रेंज आहे महाजन फील्ड फायरिंग रेंज मला असं वाटतं की पोखरण जे आहे पोखरण टेस्ट जवळ जे आहे महाजन फील्ड फायरिंगमध्ये करण्यात आलं होतं मागच्या वर्षीची जी आहे ती आवृत्ती ती अमेरिकेच्या सिएटरमध्ये आयोजित करण्यात आली होती युद्धाभ्यास दोन हजार वीस सरावामध्ये अडीचशे अमेरिकन आणि अडीचशे भारतीय सैनिक सहभागी झाले होते वज्रप्रहार हा सुद्धा भारत आणि अमेरिका यांच्यातला संयुक्त लष्करी सराव आहे बघा वज्रप्रहार युद्धाभ्यास ट्वेंटी असे युद्धाभ्यास आणि ही युद्धाभ्यास ट्वेंटी ही सोळावी आवृत्ती होती लक्षात घ्या सोळावी आवृत्ती यस शिलॉन अमेरिका करेक्ट बघा काही महत्वाचे नाव हँड इन हँड भारत आणि चीन मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया हे महत्वाचे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दोन हजार एकवीसचा चा विषय काय होता थीम बघा थोडं डिटेल विचारायचं असेल तर अशाबद्दल विचारलं जातं थीम काय होती सांगा रे चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत बाकीच्यांनी पण उत्तर द्या बघूया तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन थीम होती स्वदेशी जी होती शिक्षण आणि समाजातील समानवेशी बहुभाषिकता वाढवणं एकोणीसशे एक्क्याण्णव नव्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जी युनेस्को आहे युनेस्कोने एकवीस फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केलाय बघा मातृभाषेचं वैशिष्ट्य वाढणं किंवा मातृभाषेचं प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेबद्दल जे आहे आदर आहे आणि एक अभिमानसुद्धा आहे तर मातृभाषा ज्या आहेत त्या कमी कामा कामाने त्यांचं मदर टंग ज्याला आपण म्हणतो या सगळ्यांना व्यवस्थित मिळाव्या यासाठी दोन हजार एकवीसची जी थीम आहे ती होती शैक्षणिक आणि शिक्षण आणि समाजात समाविष्ट करण्यासाठी बहुभाषिकांना प्रोत्साहन देणं यावर्षी चार दिवसांचा एक व्हर्च्युअल प्रोग्राम जो आहे तो शिक्षण सांस्कृतिक आणि आय जी एन सी ए यांनी एका व्हर्च्युअल प्रोग्रामचं आयोजन केलं होतं तर एकवीस फेब्रुवारी दिवस लक्षात ठेवा शिक्षण आणि सामाजिक समाविष्ट येस करेक्ट वन चल लेट सी नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या उपसरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचा डेव्हलपमेंट प्रोग्रामचे कुठले सेक्रेटरी म्हणतात उपसचिव उपसरचिटणीस म्हणजे जॉईंट सेक्रेटरी म्हणून जे आहे उषाराव मोनारी प्राची गोयल नचिकेत कांगू की वैभव देसाई हॅलो अमित स्वागत आहे बेटा बघा उषा राव मोनारी यांची जी नियुक्ती आहे संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या उपसरचिटणीसपदी करण्यात आलेली आहे युन यु यू एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याला म्हटलं जातं आणि त्या यू एन डी पीच्या सहयोगी प्रशासक म्हणूनसुद्धा पदभार स्वीकारला त्यांनी संयुक्त राष्ट्राचे मुख्य अँटोनिओ गुटारेस यांनी यांची नियुक्ती जाहीर केली त्यांनी ज्युडित काल यांच्या जागी पदभार स्वीकारला आणि जुडीत काल ज्या त्या तीस वर्ष युनायटेड नेशन्समध्ये कार्यरत होते उषा ब्लॅक स्टोनच्या इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या वरिष्ठ सल्लागार आहेत उषा राव मोनारी ग्लोबल वॉटर डेव्हलपमेंट पार्टनर्सच्या सीईओ पण आहेत आणि त्यांनी जे आहे दोन हजार एकवीस आणि त्यानंतर यू एन सी डी एफ मध्ये सीईओ बनून जे आहे ते आपलं काम करणाऱ्या एल सी डी साठी सार्वजनिक आणि खासगी वित्त अनेक पटीत एकत्रित करणं हे त्यांचं उद्दिष्ट ठेवलं आहे म्हणजे फंड रेझिंग जे आहे फंड रेझिंग करण्याचं उद्दिष्ट त्यांनी यासाठी ठेवलेलं आहे तर नाही 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 हे थोडस इथे दिस इज डिफरंट वन ठीक आहे हे वेगळ्याच मधलं इथे टायपिंग एर आहे फंड रेझिंग वेगळ्या कामासाठी होणार आहे तर या ज्या यांचं मुख्य काम काय आहे एन डी पी मध्ये काम काय असणार आहे यू एन डी पीच्या जॉईंट सेक्रेटरी आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचं एक प्रमुख उद्दिष्ट असं आहे की जगभरामध्ये विकास कार्यक्रम राबवणं जेणेकरून जगातील लोकांना एक चांगल्या प्रकारचं जीवनमान मिळावं हा उद्देश ठेवण्यात आला ओके okay, चलो भारताच्या परकीय चलन साठ्याच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा आता ही जी विधान आहे एक बाब लक्षात घ्या दिस इज रिलेटेड टू फेब्रुवारी फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी वन भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा परकीय चलन साठाधारक देश आहे सोनं हे परकीय चलन साठ्यातील सर्वात मोठा घटक आहे भारतीय रिझर्व बँक अधिनियमानुसार आर बी आयला कर्जाच्या साधनांमध्ये परकीय चन साठा गुंतवणुकीपैकी गुंतवणुकीसाठी वरीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही किंवा बरोबर नाहीत बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक दोन तीन जे आहे तिने करेक्ट आहे परकीय चलनामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर चाललंय सोनं जे आहे ते प्रमुख साधन आहे आणि आरबीआयला कर्जाच्या साधनांमध्ये परकीय चलन साठा गुंतवणूक सुद्धा ठेवावी लागते तर एक दोन तीन जे आहे ते करेक्ट आहे एस डी आर त्याला म्हणतात विशेष रेखांकन अधिकार आणि आय एम एफ मध्ये राखीव ट्रेन्स पोझिशन मध्ये जोडलं जातं आणि परकीय चलनसाठा ही अर्थव्यवस्थेची उच्च सीमा आपण म्हणू शकतो ठीक आहे तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एक एकवीसला ला पाचशे त्र्याऐंशी पूर्णांक आठ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या हाय लेवलवरती होता सगळ्यात मोठं घटक जे आहे ते म्हणजे सोनं आणि विशेष रेखांकन अधिकार दीड अब्ज डॉलर एवढं चालले आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील पहिला भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे थर्मल एनर्जी प्रोजेक्ट जिओ थर्मल एनर्जी म्हणजे काय होतं रे थर्मल एनर्जी म्हणजे काय होतं भू औष्णिक ऊर्जा भूगर्भाच्या आतमध्ये जसं किती मीटर आपण आतमध्ये जातो तर वन डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर इन्क्रीज होत चला हा फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि याबद्दलचं एक स्टेटमेंट परीक्षेमध्ये पण आलेलं आहे किती मीटर आतमध्ये जातो तर एक डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढतं हे पण उत्तर करा जिओथर्मल एनर्जी प्रकल्प जो आहे हा लदाखमध्ये ओ एन जी सीच्या मदतीने याला उभारण्यात आले बरं हे जे आपण बोलतो किती मीटर जातो आतमध्ये चंदीगड मध्ये नाही चंदीगड ऑलरेडी शहरी पार्ट आहे आणि चंदीगड मध्ये कसं आहे की पंजाब हरियाणा परकीय चलन चीनचं की सिंगापूरचं आहे कोणाच तरी सगळ्यात जास्त चीनचं सगळ्यात जास्त आहे चीनकडे सगळ्यात जास्त आहे येस बघा याच करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे लदाख लदाखमध्ये मध्ये जी ने जे आहे पहिला भूष्णिक ऊर्जा प्रकल्प तयार केलाय जिओथर्मल फिल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला तीन टप्प्यात चालू करण्यात येणार आहे एकूण दोन हजार बावीसच्या हे कार्यान्वित करण्याचं नियोजित आहे आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी केंद्रशासित प्रदेश लदाख लदाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि ओ एन जी सी यांच्यामध्ये एक करार करण्यात आला होता तिघांमध्ये त्रिपक्षीय करार आहे तर या करारामध्ये काय झालंय की तयार करण्यात आलेलं आहे मांडू महोत्सव जास्त मी थांबणार नाही मांडू महोत्सव मध्य प्रदेशमध्ये मांडू महोत्सव जो आहे तो आदिवासींच्या संदर्भात आहे तेरा आणि चौदा फेब्रुवारीला मांडू महोत्सवाचं आयोजन अ जे ऐतिहासिक शहर आहे मध्य प्रदेश मधलं मांडू इथे करण्यात आलं होतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यपाल आनंदीबेन पटेल तत्कालीन प्रभारी होत्या आणि बावन जिल्हे जे आहेत ते मध्य प्रदेशमध्ये आता कोण आहे जरा सांगा थोडं चार्ट आऊट करा कोण आहेत तर मध्य प्रदेशच्या राज्यपाल बर हा एक प्रश्न तुमच्यासाठी नुकताच उपस्थित करण्यात आला म्हणजे आता जे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये भारतीय म मत... केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट जे आहे अर्थसंकल्प सादर केला तर त्यांनी स्वास्थ्य सेवांसाठी किती लाख कोटींचा बजेट जो आहे तो दिला होता स्वास्थ्य सेवा पूर्णसाठी वन पॉईंट फाय लॅक करोड टू पॉईंट टू फोर लॅक करोड फाय लॅख करोड की एट लॅक करोड तर सेवांसाठी दोन पूर्णांक दोन चार लाख कोटींची तरतूद ही श्रीमती निर्मला सीतारामन यांनी दोन हजार एकवीस बावीसच्या बजेटमध्ये केली टू पॉईंट टू फोर लॅक कुठ्या राज्य सरकारने हर घर पाणी हर घर सफाई कालच आपण याच्याबद्दलची माहिती घेतलं होतं चला पटकन करेक्ट आन्सर हर घर पाणी हर घर सफाई हे मिशन लॉन्च केलंय येस हर्षू करेक्ट बेटा तुमचं बाकी लोकांनी पण उत्तर द्या रे बाबा मनुबाई पटेल ओके थँक यू संदेश करेक्ट आन्सर काय याचं पंजाब मध्ये हर घर पानी हर घर सफाई हा प्रोग्राम लॉन्च केला होता कॅप्टन अमरिंदर सिंग आता मुख्यमंत्री नाहीत आणि बऱ्याचशा चर्चा ऐकायला मिळत की स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करतायत म्हणून काँग्रेसमधून बाहेर निघतायत येस yes, करेक्ट आता जे आपण कुठल्या देशाच्या सेनेने सेनेने तिथे बंड केलंय आणि राष्ट्रपतींना स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन तिथली कमान सांभाळली आहे तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे म्यानमार म्यानमारमध्ये ऑलरेडी जे आहे ना म्यानमारमध्ये बऱ्याचशा जागा ज्या आहेत त्या तिथल्या सैन्यासाठी अलॉटेड आहेत आणि नेहमी जे आहे हा प्रॉब्लेम म्यानमारमध्ये आपल्याला बघायला मिळतो या कोण आहेत ओळखता कर यांना आन सान आहेत पण या तिथल्या राष्ट्रपती नाही आहेत चला इस्रोने केव्हापर्यंत भारताची पहिली मानव रहित अंतरिक्ष उड्डाण लाँच करण्याची घोषणा केली आहे मानव रहित लक्षात घ्या मानव रहित पहिलं उड्डाण कधीपर्यंत जाणार आहे ऑप्शन नंबर वन ट्वेंटी फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी वन इस्रोने गुगल मॅपच्या जागी कुठला भारतीय विकल्प चालू केलाय धवन भुवन पृथ्वी की धरती काय झालं राजस्थानमध्ये कोणतं मुशन कुठलं मोशन तुम्ही सांगा कुठलं मोशन झालंय लॉन्च चला बघा गुगल मॅप्स गुगल मॅप्सची कोणाची केली आहे घोषणा तर भूवन इस्रोने तयार केलाय बघा गुगल मॅप टोटली totally डिपेंड्स ऑन युएसए सरोवर वगैरे सगळे यूएसए मध्ये पण इस्रोच्या मदतीने गुगल मॅप्सच्या जागी भारतीय विकल्प शोधलाय तो म्हणजे भूवन तर भूवन याचं नाव आहे इटलीचे नवीन प्रधानमंत्री आता थोडा फास्ट मध्ये आपण घेऊयात येस येस इटलीचे नवीन प्रधानमंत्री कोण बनले तर मारिओ द्राघी मारिओ द्राघी जे आहे हे इटलीचे नवीन पंतप्रधान दिस ऑल न्यूज आर डिपेंड ऑन ऑन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी वन फेब्रुवारी दोन हजार एकवीस मधल्या या सगळ्या न्यूज आहेत त्यामुळे एक एक, 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 एक आपण कव्हर करत चाललेलो आहे ऍक्च्युली न्यूज भरपूर राहतात प्रश्नोत्तर पण आहेत त्यामुळे हे करायचं म्हटलं म्हणजे थोडा वेळ लागतो जानेवारीला आपल्याला दोन दिवस लागले फेब्रुवारीला दोन दिवस लागत आहेत बघूया पुढचं जर भविष्यामधलं कमीमध्ये करता आलं तसं करूया ई चलनसाठी मेघालय पोलिसांनी कोणासोबत करार केलाय कुठल्या बँकेसोबत तर ई चलन भरण्यासाठी एसबीआय मेघालय पोलिसने कुठल्या बँकेसोबत करार केला आहे एसबीआयसोबत हा मेघालय पोलिसांनी काय केलं जे तुम्हाला चलन भरायचं तर दॅट इज स्पेस एक्स दॅट इज अबाउट स्पेस एक्स एकशे त्रेचाळीस सॅटेलाइट लॉन्च केलं आधीच केलेला त्यांनी सिएड टायरचं नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनलं ब्रँड प्रश्न असतात ना सी सीजीएल बँकिंग बँकिंगमध्ये कोण बनलाय राणा दगुबत्ती राणा दगुबत्ती तो भल्लाळदेव देव आहे ना बाहुबली मधला तर त्याला सीएड टायर्स ब्रँड अम्बेसिडर बनण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन चला याचं उत्तर आता करेक्ट लागेल सगळ्यांकडनं करेक्ट लागेल जेवढे लोक बघतात तेवढं सगळ्यांनी आन्सर करा कुठला दिवस आहे एकवीस फेब्रुवारी मदर लँग्वेज डे आपण आताच बघितलं युनेस्कोच्या माध्यमातून साजरा केला जातो okay. विधानसभेमध्ये पेपरलेस बजेट ठेवणारं रा, पहिलं राज्य कुठलं ठरलं आहे बघा विधानसभेमध्ये जे बजेट ठेवलं इट वॉज टोटली पेपरलेस पेपरलेस बजेट तर पेपरलेस बजेट करणारं रा, पहिलं राज्य ठरलं यूपी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री अर्थमंत्री आणि योगी आदित्यनाथ यांनी पहिलं पेपरलेस बजेट केलं आता पेपरलेस बजेट कसं सादर करणार रे आता पेपरलेस बजेटमध्ये ऍक्च्युली बजेट असताना काय होतं तर प्रत्येकाला रिपोर्ट जो आहे ना तो रिपोर्ट दिला जातो ते लोक बघतात त्याच्यामध्ये टॅली करत बसतात आमदार खासदार इथे काय केलं एक यांनी एकतर चार स्क्रीन लावल्या मोठमोठ्या स्क्रीन ज्या त्यांनी चालू केल्या त्या चार स्क्रीनवरती यांना दिसत होतं की बजेटमध्ये काय सांगतायत त्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीकडे आधी प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये हां बरं इथे काय होतं ते सांगतो मी टॅब दिले जातात टॅब जे आहे ते प्रत्येक आमदाराकडे टॅब दिले जातील त्यानंतर मोठमोठ्या स्क्रीन्स ज्या आहेत त्या लावल्या राहतील तर तिथे सुद्धा प्रत्येकाला याच्यावरती बघून सुद्धा कळणार आहे की बजेटमध्ये सध्या काय चाललंय तर पेपरलेस बजेट युपीने सादर केलंय करेक्ट कॉड देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीचा कुठलं संस्करण होतं कॉडचं कुठलं संस्करण होतं कॉड जे आहे ते तिसरं संस्करण होतं कॉडमध्ये चार देश आहेत ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि अमेरिका आता आज सुद्धा एक जे एक कॉडचं जे आहे या, या कॉडचं नाही वेगळ्या कॉडचं चार देशांचं चा, बैठक झाली होती जसं इस्रायल भारत यु ए आणि अमेरिका या तर ही वेगळी कॉड आहे कॉडमध्ये कोण कोण आहे जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि भारत तो कॉड येस करेक्ट संदेश करेक्ट वन नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी लाँच करण्यात आला आपुर्ती जहाजाचं नाव कुठल्या गणितिज्ञाच्या सन्मानामध्ये ठेवण्यात आलं कोणाच्या नावाने ठेवले त्यांनी तर कॅथरीन जॉन्सन कॅथरीन जॉन्सन जे आहेत तर यांच्या नावाने तर या कॅथरीन जॉन्सन जे आहेत त्या थोर गणितज्ञ होत्या आणि त्यांचं त्यांच्या नावाचं नासाने जे आहे ते स्पेस स्टेशन ठेवलेलं आहे नुकतंच कुठल्या बँकेने महाबँक चॅनल फायनान्स योजना सुरू केली महाबँक चॅनल फायनान्स एसबीआय एच डी एफ सी पी एन बी बँक ऑफ महाराष्ट्र तर जसं नावामध्ये आहे महा बँक चॅनल फायन फायनान्स योजना बँक ऑफ महाराष्ट्र हेडक्वार्टर लोकमंगल पुणे येथे अकरावा विश्व प्रोटोकॉल काँग्रेस आणि विश्व भविष्य शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं आहे तर बघा हे शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं मोस्टली जे आहेत ते नवी दिल्लीमध्ये अशा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन असतील मोस्टली नवी दिल्लीमध्ये होतात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आता आज बघितला आपण शाश्वत विकासासाठी विविधता आणि बहुभाषिकता मोजणी शिक्षण आणि समाजात समाविष्ट करण्यासाठी बहुभाषिकांना प्रोत्साहन देणे ही दोन हजार एकवीसची थीम नुआन जोकोविच नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टायटल जिंकलं मैद्वेदेवला जे आहे त्यांनी पराभूत केलं होतं नोआन जोकोविच कुठलं झालं तर ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन त्यांनी जिंकलेलं आहे तर महिलांमध्ये नाओमी ओसाका यांनी जे आहे नाओमी ओसाकाने जे आहे ते सलग दुसरं जे आहे दुसरं विजेतेपद पटकवलेलं आहे अमेरिकेच्या नाओमी ओसाका जापानच्या जा मी ओसाका खालीलपैकी कोणती संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या उपसरचिटणीस पण नियुक्त झाले आहे आत्ताच आपण डिटेलमध्ये बघितलं उषाराव मोनारी नोआन जोकोविच सर्बियाचा करेक्ट वन तर या उषाराव मोनारी आहे यांच्याबद्दलची आपण माहिती घेतली होती ये ग्लोबल वॉटर डेव्हलपमेंट पार्टनर्सच्या सीओ पण आहेत ब्रिक्सची बैठक जी आहे तीन दिवसाची बैठक ही पार पडली होती ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया आणि चायना फर्स्ट शेर्पा मिटिंग चोवीस ते सव्वीस फेब्रुवारीच्या दरम्यान पार पडली होती चालेल तर बघा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री त्यांच्या माध्यमातून ब्रिक्सचं सन्मान किंवा ब्रिक्सचं जे आहे एक स्वराज भवन या नावाने चालू करण्यात आलंय याच्यामध्ये सगळ्या नोट्स आहेत तुमच्याकडे चला एक प्रश्न तुमच्यासाठी आहे भारताच्या परकीय चलन साठ्याच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा ठीक हे आपण घेतलेलं आहे ऑलरेडी परत काय द दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म हा खूप गाजला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हां नाही तर गडबड होते दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याच्यामध्ये गफलत करू नका दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तर तानाजी तानाजीला जो आहे तो हा अवॉर्ड मिळाला आहे तानाजी द अनसंग वरियर बेस्ट फिल्म म्हणून याला अवॉर्ड देण्यात आला आहे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तर बेस्ट फिमेल ॲक्ट्रेस म्हणून जे आहे ते दीपिका पदुकोणला छपाक जे आहे या छपाक चित्रपटामध्ये तिचं कार्य खूप जबरदस्त होतं म्हणून तिला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे बेस्ट फिल्म जी आहे ती तानाजी चित्रपट ओके okay, तर हे काही प्रश्न आपण बघितलेले आहेत खेलो इंडिया हिवाळी गेम्स हिवाळी गेम्सचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं जम्मू काश्मीर इथे बरं याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत विंटर मध्ये अल्पाइन स्कीइंग नॉर्डिक स्नो स्नोबोर्डिंग स्की माउंटेनियरिंग आईस स्केटिंग हॉकी आणि स्टॉक हे जे खेळ आहेत हे नॅशनल विंटर गेम्समध्ये खेळले जातात चला हे हे प्रश्न सगळे आपण बघितलेले आहेत थोडे प्रश्न जे आहेत ते झालेले आहेत होमवर्क क्वेश्चन फॉर यू फर्स्ट अंडरस्ट्री टनेल ऑफ इंडिया विल बी बिल्ड इन विच सिटी प्रथम अंडरपासी बोगदा कुठल्या शहरात बनवला जाणार आहे बेंगलुरू मुंबई कोची की हैदराबाद तर हा है है? है। जो प्रश्न आहे तुमच्यासाठी काय होमवर्कसाठी आहे करंट अफेअर्सचा जो आहे तयारी चांगली झालीच पाहिजे चालू ठीक आहे तर बाकीचे जे काही न्यूज आहेत तुमच्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत क्या? अंजली भारद्वाज जरा चर्चेमध्ये होत्या मध्ये इंडिया ऍक्टिव्हिस्ट अंजली भारद्वाज ऑनर विथ द यूएस अँटी करप्शन अवॉर्ड बघा अंजली भागवत यांना अंजली भारद्वाज जे आहे यांना या, या भारतीय कार्यकर्त्या आहेत पण त्यांना अमेरिकेचा अँटी करप्शन अवॉर्ड देण्यात आलेला आहे चला ठीक आहे तर यांच्याबद्दलची पण माहिती जी आहे तुम्हाला पुढे दिलेली आहे सगळी माहिती आहे अंजली भारद्वाज यांच्याबद्दलची कोण आहेत काय आहेत ही सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे तर जसं मी तुम्हाला बोललेलो की नोट्स जे आहेत नोट्स तुमच्या उद्या येतील उद्या येतील उद्या संध्याकाळपर्यंत आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा हु वॉज पुट फॉर द डिपांड फॉर ग्रेटर टिप्रालँड प्रद्योत किशोर मनिक्या विजय कुमार हरंगवलँकवल विजय कुमार हरांकवल बिल बिबलॅब कुमार बिब्लव कुमार देव हां बिप्लव कुमार देव आणि ना ऑफ द अभाऊ तर याची मागणी जी केली होती ती सिंग मानकिया मान त्रि, त्रि, जी आहे सिंग मानकीय तिथल्या ऑपोजिशनचे लिडर आहेत त्यांनी ट्रिप ट्रिप्रा लँड त्याला आहे त्रिपुरासाठी त्रिप्रालँड जी आहे आदिवासींच्या कल्याणासाठी वेगळी मागणी केलेली आहे आणि स्वतंत्र राज्य हवं असं त्यांनी म्हटलंय ग्रेटर लँड असं याच नाव आहे विच स्टेट हॅज कन्स्ट्रक्टेड द फर्स्ट ऑफ इट्स कॅन रोड मॅप रोड फॉर प्लास्टिक वेस्ट हा जो तुम्ही बघताय ना हा रोड प्लास्टिक वेस्ट पासून बनवलेला आहे आणि हे हा प्रयोग यशस्वी केलाय त्रिपुराने ठीक त्रिपुराचे चीफ मिनिस्टर विप्लव कुमार देव यांनी ज्या याबद्दलची माहिती दिली होती प्लास्टिक कचऱ्यापासून जो आहे तो दिला जातो विच नेशन हॅज परमिटेड इट्स वुमेन टू एंटर द मिलिटरी इन अ लँडमार्क मूव चला ठीक आहे तर हे जे आहे मिलिटरी लँडमार्क मूग कोणी केलाय सौदी अरेबियाने सौदी अरेबियाने काय केलं आहे महिलांना आता ॲज अ सोल्जर म्हणून भरती होण्यासाठी एंट्री दिली आहे मोहम्मद बिन सलमान हे तिथले प्रमुख आहेत आणि सात अमिराती सात अमिराती मिळून जे आहे यू ए बनलेलं आहे तर सौदी अरब जो आहे हा महत्त्वाचा देश आहे मुस्लिमांचं अतिशय पवित्र स्थान ते म्हणजे मक्का आणि मदीना जे आहे ठीक आहे सौदी अरेबिया हा जो देश आहे रियाद तिथली राजधानी आहे okay, तर ह्या ज्या आहेत त्या आजच्या महत्वाच्या चालूगडामुळे त्या बऱ्याचशा आपण सगळ्या कव्हर केल्या याच्या नोट ज्या आहेत त्या तुमच्यासाठी मी अपलोड करेल ही एक महत्वाची बाबी सेंटर नोटिफाय न्यू गाईडलाईन्स ऑन सोशल मीडिया रेग्युलेशन ओ टी टी जे आहे ऑन द गो प्लॅटफॉर्म जे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे वेबसाईट आहे यूट्यूब जे आहे यासाठी नवीन गाईडलाईन्स जाहीर केले आहेत सोशल मीडियावरती कुठली पोस्ट टाकू नये म्हणून ठीक आहे तर यांनी काय म्हटलेलं आतापर्यंत काय होतं या ओ टी टी प्लॅटफॉर्मवाल्यांना काही किंवा टी व्हीसाठी जे आहे हे काही नव्हतं काय म्हणतात त्याला रिस्ट्रिक्शन्स नव्हते पण आता गाईडलाईन्स ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्या गाईडलाईन्सच्या माध्यमातून काय होतं डिजिटल मीडिया एथिक्स कोड हे ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे डिजिटल मेथि मीडियावरती एथिकल कार्यक्रम असले पाहिजेत यासाठी एथिक्स कोड डिसाईड करण्यात आले नाही तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी जे वेगवेगळे कार्यक्रम बघितले असतील ओके ठीक आहे चला अजून कोणाला काही शंका काही प्रश्न असतील तर विचारू शकता बरं ओके okay? सो so, धिस इज होमवर्क क्वेश्चन फॉर यू दोन हजार एकवीस बावीसमध्ये स्वास्थ्यसेवेसाठी कितीचा बजेट देण्यात आला होता दीड कोटी टू पॉईंट टू फोर लॅक क्रोअर फाय लॅक क्रोअर की एट लॅक करोर दिस इज ऑल्सो वन ऑफ द होमवर्क क्वेश्चन फॉर यू तर बघा सगळ्या महत्वाच्या फेब्रुवारीच्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत जानेवारीच्या ऑलरेडी कव्हर केल्या होत्या फेब्रुवारीच्या केलेल्या आहेत आता याच्या पुढे ज्या असतील त्या मार्च महिन्याच्या मार्च दोन हजार एकवीसच्या चालूगडामध्ये ओके चलो बाय बाय हॅव गुड डेन बेस्ट ऑफ लक एव्हरी वन उद्या सकाळी प्रीती मॅडमचा सायन्स हिस्ट्रीचा क्लास असेल मॉडर्न हिस्ट्रीच्या कोर्समध्ये आणि राज्यसेवा तसंच कंबाईंडच्या कोर्समध्ये सी डी पी ओचा जसं मी तुम्हाला बोललेलो की सोमवारपासून तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक सब्जेक्ट जो आहे तो चालू होईल आता जो प्रीती मॅडमचा उद्याचा क्लास आहे तो टॉपिक नसणार आहे तुमच्या सिलेबस मध्ये सीडीपीओ मध्ये म्हणून नाही कव्हर आहे ओके चलो तो फिर हैं अगेन बाय बाय हॅव अ गुड एंड बेस्ट ऑफ